माझी लाडकी बहीण योजनावाले हा व्हिडिओ सर्वांनी पाहायचा आहे. ज्यांना पैसे आलेत त्यांनी खुशच होऊन गुपचूप नाही राहायचं आहे, आणि ज्यांना पैसे नाही आले ते मात्र दुःखी आहेत. सर्वांनी व्हिडिओ हा पाहायचा आहे मित्रांनो. सुरुवातीला थोडासा ट्रेलर तुम्ही बघितला, किती गर्दी होती बँकेमध्ये, पूर्ण बँक जाम करून टाकलेली आहे. तर ते एकाच बँकेमध्ये गर्दी नव्हती, सर्व बँकेला गर्दी होती मित्रांनो. मी स्वतः बँकेमध्ये गेलेला होता. तर ही कशामुळे गर्दी झाली थोडंफार तुम्हाला समजावून सांगणार आहेत. आणि मित्रांनो, ज्यांना पैसे आले, आता मी सुरुवातीला सांगतो आहे, ज्यांना पैसे आले त्यांनी पैसे तसेच अकाउंटवर ठेवायचे नाही आहेत, थोडेफार तरी काढायचे. म्हणजे 1000 तरी किमान तुम्ही काढा, किंवा पूर्ण काढले तरी पण चालेल, पूर्ण काढा. आणि तुमचं कसं देवाणघेवाण होईल मित्रांनो. ही गर्दी कशामुळे तुम्ही बघितली, पैसे कुणी काढत नाही आणि किंवा कुणी टाकत नाही, त्याच्यामुळे ही अशी गर्दीची लाईन लागते. KYC करावं लागतं, अकाउंट बंद होऊन जातं. त्यासाठी तुम्हाला सांगतो आहे कसं बँकेने नियम काढलेले आहेत. काही बँकेमध्ये 3 महिने आणि काही बँकेमध्ये 6 महिने. म्हणजे आपण देवाणघेवाण केली नाही तर, बँकेचा व्यवहार ठेवला नाही तर मग अकाउंट बंद होऊन जाते, मग KYC करावं लागतं आपल्याला. त्यासाठी पैसे आलेत म्हणून तसेच ठेवू नका, थोडेफार तरी काढा, 1000 रुपये तरी काढा, किंवा पूर्ण काढले तरी चालेल. असं म्हणजे काढत जा आणि टाकत जा, असा व्यवहार ठेवावा लागतो बँकेमध्ये. जे हुशार आहेत त्यांना तर माहिती आहे, पण ज्यांना माहिती नाही त्यांना मी सांगतो आहे. आणि ज्यांना पैसे मित्रांनो आलेत नाही त्यांनी घाबरू नका. कसं झालं आहे तुम्हाला सांगतो आहे, तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म बरोबर भरले, खाते नंबर, IFSC कोड वगैरे सर्व बरोबर झाले, पण कसं झालं मित्रांनो, तुमचे आई बहिणीचे खाते 2 ठिकाणी असतील, समज बडोदा आणि सेंटरमध्ये. पण पैसे हे मित्रांनो आधार कार्ड ज्या बँकेशी लिंक आहे त्याच्यावरच पैसे गेलेले आहे. कसं सेंट्रल बँकचे तुम्ही दिले असेल माझी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्ममध्ये खातं, आणि पैसे गेले बडोद्याला, असे म्हणजे तुमचे 2 ठिकाणी अकाउंट असतील नंतर पैसे दुसऱ्याच बँकमध्ये गेलेत, असं पण झालेलं आहे. तर तुम्ही मेसेजेस वाट बघू नका, जेवढे खाते तुमच्याकडे असतील आई बहिणीचे ते तुम्ही सर्व चेक करा, आणि बंद असेल तर KYC करायचंच आहे. ही लाईन तुम्ही अगोदर सुरुवातीला ट्रेलर बघितला, ही सर्व KYC गर्दी होती. हा मित्रांनो, जर अजून कोणी फॉर्म भरले नसतील तर फॉर्म भरा, आणि ज्यांनी KYC केलं नसेल तर KYC करणे गरजेचं आहे, नाहीतर कदाचित पैसे पण नाही येऊ शकतात. म्हणजे खातं बंद आहे का नाही ते तुम्ही नीट चेक करा, असं झालं आहे. तर ज्यांना पैसे नाही आलेत त्यांना पण पैसे भेटणार आहे, काही घाबरायची गरज नाही आहे. अजून 31 तारीख आहे, म्हणजे अजून आपल्याकडे 12-15 दिवस आहेत. तर तुम्ही तिथपर्यंत फॉर्म भरून घ्या, सर्व ओके काम करा. मेसेज नाही आला असेल तरी पण पैसे तुम्हाला कदाचित आले असतील, जेवढे खाते आहे बहिणीचे आहेत ते तुम्ही चेक करा. आणि ज्यांना पैसे आलेत त्यांनी तसेच ठेवू नका, थोडेफार तरी काढा, म्हणजे व्यवहार तुमचा चालू असेल, नाहीतर असंच मग लाईनीमध्ये आपल्याला गर्दीमध्ये अख्खा पूर्ण दिवस काढावा लागतो. का सांगतो मित्रांनो, तर आम्ही स्वतः बँकेमध्ये गेलेले होते पैसे काढण्यासाठी. तर ही गर्दी बघून तुम्हाला सांगतो आहे, KYC पूर्ण गर्दी होती, पूर्ण बँकच जाम करून टाकली. तर ज्यांना पैसे आले असतील तर त्यांनी थोडेफार काढा, आणि ज्यांचं फॉर्म आत्ता भरले असतील, तर खातं कुठलं पण देऊन ठेवलं असेल तर अगोदर चेक करा, आधार कार्डची लिंक वगैरे आहे का, खातं चालू वगैरे आहे का, नाहीतर KYC पटकन करून घ्या. आणि तारीख संपत आली मित्रांनो, लवकर लवकर फॉर्म भरा, तुम्हाला पण पैसे भेटतील, घाबरू नका. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा मनोज उर्गला या चॅनलला व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला एखाद्या नवीन ओढमध्ये भेटूया. बाय बाय.